आज ही मराठ्यांचं आग्यामहोळ शांत आहे, केंद्राला आणि राज्याला सांगतो हे का आग्यामहोळ एकदा उठलं रे बाबा, मग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज आम्ही सरकारला जाहीरपणानं विनंती करून शेवटची विनंती करून सांगतो, आता हिला शेवटचीच म्हणा लागणार आहे। मराठा समाजासाठी गठित केलेली समिती तिचं काम आता बंद करा। तुमचं आणि आमचं ठरलं होतं, चार दिवसात कायदा पारित होणार नाही, एक महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो। 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय, त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा। माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री माननीय अमित जी शहा, यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती करून सांगतो, या राज्यातला सगळ्यात मोठा समाज या मराठा समाजाची विनाकारण तुम्ही हाल आणि अपेष्टा करू नका। या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीनं निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसी समावेश केलेल्याचा जाहीर निर्णय करावा। 10 दिवसापेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही। कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, विदर्भातल्या मराठा बांधवाला शेती व्यवसाय असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिले, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा व्यवसाय शेती, त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की सर्वांनी सावलीले घ्या, त्यांना सावलीले घ्या, या लिंबाखाली घ्या, पाण्याची बाटली पण द्या, एक सर्वांनी या दोघांनी मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घेऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या। आज ही मराठ्यांचं आग्यामहोळ शांत आहे, केंद्राला आणि राज्याला सांगतो हे का आग्यामहोळ एकदा उठलं रे बाबा, मग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही। दोन्हींना ही विनंती माझी, राज्याला आणि केंद्राला पण, हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून या देशाला अन्नधान्य पुरवतो,
त्याचे लेकर आरक्षण वाचून वंचित न राहता मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं स्वप्न माझाही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।